आमदार फुटत नाहीत. अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करूनही लोक अशांत व्हायला तयार नाहीत. त्याच्यामुळे त्यांची योजना अशी आहे आता की हे भोंगे वाटायचे, मशिदीसमोर भोंगे लावून तणाव निर्माण करायचा. त्यासाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात, यांनी भोंगे लावायचे आणि मग तिथून ओबीसी खरा ओबीसी येणार आणि त्यांनी दंगली घडवायची. बरं का? नवहिंदू ओबीसी आणि खरा ओबीसी ह्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या. आणि मग दंगली घडवून झाल्या की मग राजभवनातून कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावरती केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रवादी राजवट लावण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे कुटीर कारस्थान या महाराष्ट्रात सुरू जरी असलं तरी या महाराष्ट्राची जनता ही संपूर्ण कारस्थान आणि षडयंत्र उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे काम करते. तीनही पक्ष एकत्र काम करतायत आणि त्यांचं तीन पक्षांचं एकत्र मनोमिलन किती घट्ट आहे.